विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे, मात्र या प्रचारादरम्यान उमेदवारांवर लोकांचा राग अनावर होताना दिसतोय. उत्तर नागपूर प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत आलेले भाजपचे मिलिंद माने यांना प्रभागातील लोकांनी पडता भुई थोडी केली. बघूया काय प्रकार घडलाय उत्तर नागपुरातील विद्यमान आमदार मिलिंद माने यांच्यासोबत. निवडणुकीच्या काळात उमेदवार प्रचारासाठी दिवस रात्र घाम गाळत असतात, लोकांना त्यांना मतदान करण्यासाठी हातपाय जोडत असतात. मात्र आजचे मतदार जरा जागरूक झाले आहेत, त्यांना कळतं की कोण त्यांचे काम करीत आहेत आणि कोण त्यांना मूर्ख बनवित आहेत. लोकांची समस्या सोडवली नाही तर आजचे मतदार भर रस्त्यावर उमेदवाराची फजिती करायलाही विसरत नाही. असंच काहीसं घडलं आहे उत्तर नागपुरातील विद्यमान आमदार डॉक्टर मिलिंद माने यांच्यासोबत. आमदार साहेब, प्रचारासाठी आपल्या कार्यकर्त्यासह उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक 5 येथील कांजी हाऊस परिसरात प्रचार करीत होते, लोकांना मत मागित होते. मात्र परिसरातील काही महिलांनी मिलिंद माने साहेबांचा विरोध करायला सुरुवात केली. परिसरात पाण्याच्या समस्येसोबत अनेक समस्या असल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केलाय. लोकांच्या रागाला अनावर जाताना पाहून मिलिंद माने साहेबांनी तिथून निघण्यातच आपली भलाई समजली. जनतेचे प्रश्न जर मार्गी लागले असते तर असा विरोध विद्यमान आमदारांचा झाला नसता आणि अशी फजितीही जनतेने आमदारांची केली नसती. म्हणून तर म्हणतात ना, ये पब्लिक है ये सब जानती है, ये पब्लिक है.